नमस्कार, मी किरण ठाकूर, ॲस्ट्रोलॉजर वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते. सर्वात आधी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद, कारण आपल्या सर्वांचा खूप चांगला मला प्रतिसाद मिळतो आणि सर्वांचे पर्सनली मला मेसेज येतात की ताई, तुमच्या व्हिडिओ आणि उपायांमुळे आमच्या सर्वांचे भरपूर प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळतात आणि आम्ही हे उपाय जेव्हा पण करतो तर खरंच ताई आम्हाला खूप चांगले असे रिझल्ट मिळत आहेत. आणि बघा, खूप जणांचे मला मेसेज येत राहतात की ताई, तुमची पर्सनली अपॉइंटमेंट घ्यायची आहे पण पुण्याला तुमच्या ऑफिसला येणं शक्य नाही आहे. ज्यांना पण शक्य नाही ते माझ्या नंबरवरती संपर्क करून नॉर्मल कॉलवरती पण अपॉइंटमेंट घेऊ शकतात. मी कॉलवरती पण अपॉइंटमेंट घेऊ शकते. आता खूप जण आहे की त्यांना नाही आहे शक्य, म्हणून नॉर्मल कॉलवर मी तुम्हाला खरंच मार्गदर्शन करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना सांगणार आहे की आवला नवमी, आवळा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या आवड्याच्या झाडावरती विष्णू भगवानांचा वास असतो आणि ही आवळा नवमी उद्या 1 नोव्हेंबर ते 2 तारखेपर्यंत आहे. आता हे आवळा नवमी म्हणजे आहे काय आणि आपण या दिवशी काय करायला पाहिजे? आवड्याचं झाड म्हटलं की आपल्या सर्वांना आवड्याचं लोणचं आणि आवळा असा डोळ्यासमोर दिसतो, हिरवा कच्चं. आणि या आवड्याचे कित्येक सारे फायदे आहे. आपलं पोट चांगलं करतं, जर आपले केस ग्रोथ नसतील करत तर केस ग्रोथ करतात, कारण ई व्हिटॅमिन याच्यामध्ये असतं. कारण आपल्याला म्हणतात ना, आपल्या शरीरासाठी आवडा खूप चांगला आहे. मग ह्या आवडा नवमीला आपल्याला काय करायचं आहे? जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आपल्याला संतान प्राप्ती होत नसेल, आपले शत्रू आपल्याला खूप त्रास देतात, तर या आवळा नवमीला मी हा उपाय सांगणार आहे. हा सर्वांनी करा आणि ही आवळा नवमी आपल्या महाराष्ट्रापेक्षा बाहेर तुम्ही दिल्ली आणि बिहार साईडला जर जास्त गेले असेल तर त्या साईडला जास्त केली जाते. आपल्या इकडे एकादशी केल्या जातं. मग एकादशी विष्णू भगवानांचीच आहे, तशीच ही आवळा नवमी पण विष्णू भगवानांचीच आहे. आणि असं म्हणतात ना की या झाडावरती विष्णू भगवानांचा वास असतो. आणि बघा, जेव्हा पाताळ लोकात बघितलं तर मछलीच्या आकाराचे विष्णू भगवान आहे, पण ज्या दिवशी आवळा नवमी असते त्या दिवशी ते आवड्याच्या झाडावरती येतात आणि 5 दिवस विराजमान राहतात. तर यावर्षी आवळा नवमी ही 1 नोव्हेंबरला रात्री 11 वाजतापासून सुरू होणार आहे, तर 2 तारखेपर्यंत रात्री 9:09 आहे. मग आपल्याला या आवळा नवमीला आपल्याला आवड्याच्या झाडाची पूजा करायची आहे, कारण आपल्या सर्वांना लक्ष्मी माता पाहिजे, आपल्याला संतान प्राप्ती पाहिजे, आपल्याला सर्व काही सुख पाहिजे. मग असं म्हणतात ना, जिथं विष्णू भगवानांची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी माता धावत येते. मग यावर्षी आपल्याला दोघांची पण पूजा करायची आहे आणि येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत आवड्याच्या झाडावरती विष्णू भगवानांचा वास असतो. जर तुमच्या आजूबाजूला आवड्याचं झाड असेल तर उद्या 1 तारीख आहे, उद्या रात्रीपासून मुहूर्त सुरू होत आहे आवडा नवमीचं, तर 2 तारखेला रात्री 9 पर्यंत, तर तुम्ही 2:00 सकाळी 6 वाजतापासून मुहूर्त आहे, जे ब्रह्ममुहूर्त सांगत आहे मी, 6:45 या 6:30 सुरू होत आहे. तुम्ही त्यानंतर आवड्याच्या झाडाची पूजा करा, त्याला 7 प्रदक्षिणा मारा, होत असेल तर त्याच्या जडमध्ये थोडं दूध टाका आणि जी तुमची इच्छा असेल ते तुम्ही सांगा. तिथं विष्णू भगवानांचा वास असतो. मी तुम्हाला 2-3 उपाय देणार आहे. ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, पैशांची आवक नाही आहे, घरामध्ये ग्रोथ होत नाही आहे, तर आपल्या घराच्या आजूबाजूला, नाही आपल्या घरी, नाही आहे आपल्याला शक्य, तर आवड्याचं झाड लावा. जिथे आवड्याचं झाड आहे तिथे विष्णू भगवान आहे, तर लक्ष्मी माता स्वतः चालत येते. तुम्ही त्या आवड्याचं झाड लावा आणि त्या झाडाच्या खाली तुमची जी इच्छा असेल एका पर्चीवरती लिहून रेड पेनानी, मी नेहमी सांगत असते की रेड पेनानी आपली इच्छा लिहून ती पर्ची त्या झाडाखाली तुम्ही दाबा आणि म्हणजे असे रोवा आतमध्ये, त्याच्यावरती आवड्याचं झाड, ते झाड जसजसं ग्रोथ करेल तशी तुमच्या जी पण इच्छा असेल त्या इच्छेची पण ग्रोथ होणार. तिसरी गोष्ट, जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, तुम्हाला असं वाटतं की माझ्या संतानमध्ये भरपूर बाधा येतात, आधीचे राजा महाराजे लोक 108 आवडे घेऊन, 108 मणी पण आहेत माडीचे, मग 108 आवडे घेऊन तुम्ही एखाद्या गरिबांना दान द्या. ते दान दिल्याने तुम्हाला संतान प्राप्तीचे लवकर योग येतात. जर तुमच्यावर शत्रुत्व जास्त हवी असेल तर तुम्ही आवड्याच्या झाडाखाली गरिबांना जेव्हा अन्नदान करता, काहीतरी खाऊ घालता, तर तुमचे शत्रुत्व तुमच्यापासून दूर जातात आणि त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण होते. म्हणून या आवळा नवमीला आपल्याला हे उपाय करायचे आहे, आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे. होत असेल तर घरी विष्णू भगवान असतील, कृष्ण असेल, एकच अवतार आहे कृष्ण भगवान पण, मग तुम्ही त्यांच्यासमोर आवळा ठेव.
आपण आता आपल्या घरी तुळशीचे विवाह करत आहे तर त्याच्यामध्ये आपण आवळा वापरतो ना, आणि आपण म्हणतो पण बोर भाजी आवळा कृष्णदेव सावळा, कारण सावळा जरी आहे पण सगळ्यांच्या मनामध्ये बसणारे आहे विष्णू भगवान। म्हणून या आवळा नवमीला सगळ्यांनी उद्या 1 तारीख आणि परवा 2 तारखेला सकाळी उपाय करा, आवळ्याच्या झाडाची पूजा करा आणि बघा आपल्या सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील, कारण विष्णू भगवान हे आपले पालनहर्ता आहे आणि लक्ष्मी माता आपली ही चालनहर्ता आहे।